एक मराठा लाख मराठा। सांगली जिल्हा सुद्धा उद्या तारीख 7 रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। उद्या कडकडीत बंद असल्यामुळं आमच्या बंदला प्रतिसाद द्यावा आणि उद्या पूर्णपणे तासगाव तालुका खेड्यापाड्यासहित बंद ठेवावा। 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट जेईई सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। जालना जिल्ह्यामध्ये मनोज दरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला आमरण उपोषण सुरुवात केलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि ते कुणबी म्हणून आरक्षण मिळायला पाहिजे, ते सुरुवातीलाच मिळालेलं आहे, परंतु कुणबी म्हणून सरसकट मराठ्यांना जात प्रमाणपत्र द्यायला पाहिजे आणि आमचं आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सबंद महाराष्ट्रामधून आंदोलनामध्ये सगळे जिल्हे सहभागी होत आहेत। सांगली जिल्हासुद्धा उद्या तारीख 7 रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामध्ये तासगाव तालुक्याच्या वतीनं आम्ही आज सर्व शेतकऱ्यांना, सर्व भाजी विक्रेत्यांना, सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की उद्या कडकडीत बंद असल्यामुळं आमच्या बंदला प्रतिसाद द्यावा आणि उद्या पूर्णपणे तासगाव तालुका खेड्यापाड्यासहित बंद ठेवावा। शाळांनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की उद्या शाळांना सुट्टी द्यावी। आमचा बंद जो आहे तो बंद शांततेच्या मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं, संविधानिक पद्धतीनं होणार आहे, कुठेही तोडफोड वगैरे असणार नाही, म्हणून आम्ही हे नम्रतेचं आवाहन केलेलं आहे की आपण बंद हा शांततेनं पार पाडूया। जिल्हा पूर्ण बंद आहे, जिल्हा पूर्ण बंद असल्यामुळं त्या गावांना ऐच्छिक आहे, त्यांनी बंद ठेवायचा किंवा न ठेवायचा। एक मराठा लाख मराठा। उद्या सकाळी 9 वाजता जिजाऊ चौकामध्ये आमचे सर्व तरुण मराठा युवक, मराठा आंदोलक सगळे जमणार आहेत। तिथून पदयात्रेला सुरुवात होईल। ती पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहे। तर पुतळ्याला हार घातल्यानंतर स्टेशन चौकामध्ये आम्ही रस्ता रोको करणार आहे। STC बस स्टँडच्या चौकामध्ये तिथं रस्ता रोको केल्यानंतर साधारणपणे आमची ही पदयात्रा आणि रस्ता रोको आहे ती 1 वाजता संपेल। परंतु सर्व दुकानदारांना आमचं आव्हान आहे की संध्याकाळपर्यंत कुणीही दुकानं उघडू नयेत, दुकानं डायरेक्ट परवा दिवशीच उघडली जातील। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।